दादा इचके तान धन्यवाद स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. माननीय नामदार उद्धवसाहेब ठाकरे यांचा विजय असो. शरद दादा आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. आज या ठिकाणी शिवसेना भाजपा आरपीआय सर्व मित्र पक्षांच्या आघाडीचे उमेदवार सन्मान्य शरद सोनवणे यांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या या ठिकाणी नारंगावीत या ठिकाणी जाहीर सभा आहे. उद्धवसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी जुन्नर शहर या ठिकाणी सज्ज झालेला आहे. जुन्नर शहरातील सर्व शिवसैनिक हे अत्यंत उत्साहाने आज साहेबांचे विचार ऐकण्यासाठी नारंगावकडे प्रस्थान करत आहेत. आज ह्या नियोजनामध्ये ह्या तालुक्याचे नवीन विजय उपतालुका प्रमुख म्हणजे नियुक्त झालेले अविनाश कर्डिले, शहरप्रमुख चंद्रकांत डोके, त्याचप्रमाणे संघटक श्यामराव खोत, समन्वयक ज्ञानेश्वरजी होगे, त्याचप्रमाणे नगरपालिकेचे आमचे गटनेते दीपेश सिंह परदेशी, समीरजी भगत, अविनजी फुलपगार, वैभवजी मालठणकर, आमचे सहकारी भगिनी नगरसेविका अंकिताई गोसावी, सुवर्णाताई बनकर, त्याचप्रमाणे अविनजी फुलपगार आमचे सहकारी नगरसेवक, महिला संघटिका ज्योत्स्नाताई महाब्रे, त्याचप्रमाणे राजगुरुताई, शहरातले सर्व सन्मान्य शिवसैनिक, उपशहरप्रमुख, युवा सेनेचे अध्यक्ष सन्मान्य विशालजी परदेशी, ह्या सर्व शिवसैनिक आज शहरातल्या तळागाळातील सर्व काही शिवसैनिक आज आम्ही या ठिकाणी चाललेलो आहोत. नक्कीच आम्हाला खात्री आहे की जुन्नर शहर हे शिवसेनेचा बाल्यकिल्ला आहे आणि तो नक्कीच अभेद्य असा राहणार आहे. आणि ह्या शिवजलभूमीचा भगवा हा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये शरदांच्या रूपाने नक्कीच फडकणार आहे. सर्व शिवसैनिकांच्या वतीने मी जुन्नर शहर तमाम नागरिकांना या ठिकाणी असं आवाहन करतो की येणाऱ्या 21 तारखेला सन्मान्य शरदा सोनवणे यांच्या धनुष्यबाणाच्या चिन्हासमोर बटन दाबून दान बहुमतांनी विजयी करा. आणि आजची सभा ही निश्चितच तालुक्याच्या इतिहासामध्ये विक्रमी सभा होणार आहे की आजच्या सभेच्या चित्रामुळे शरदांचा विजय जो आहे तो नक्कीच चांगला असा फरकाने पुण्यात निश्चित होणार आहे असं आम्हाला सगळ्या शिवसैनिकांना या ठिकाणी खात्री आहे. साधारण जुन्नर शहरामधून आज सुमारे 25-30 गाड्या चाललेल्या आहेत. जवळपास 150-200 शिवसैनिक ठिकाणी आम्ही चाललेलो आहोत. काही काही मंडळींनी या पूर्वकाळामध्ये जुन्नर शहरामध्ये शिवसैनिक आहे की नाही वगैरे अशा अनेक वर्गणी या पूर्वकाळामध्ये केल्या होत्या, परंतु शिवसैनिक शिवसेना बाळासाहेबांचे विचार हे आजही जुन्नर शहरामध्ये जिवंत आहेत आणि ते आयुष्यभर जिवंतच राहणार असं मी या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलं देखील मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि असंच सहकार्य सर्व नागरिकांचं, मीडियाचं, आम्हा शिवसैनिक परिवाराला, मित्रपक्षांना असंच राहावं असं आवाहन देखील आपल्या माध्यमातून करतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.